विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। जत तालुक्यातील सोर्डी येथे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळले, विद्यार्थी किरकोळ जखमी, संबंधित ठेकेदार, शाखा अभियंता व अधिकाऱ्यांच्यावर कारवाईची मागणी। जत तालुक्यातील सोर्डी येथे शाळेच्या छताचे प्लास्टर कोसळल्याची घटना शनिवारी सकाळी 9 वाजता घडली। त्यामध्ये एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला आहे। जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आराध्य अरुण अभ्यागे आहे। याबाबत माहिती अशी की सोर्डी येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता 1 ते 7 पर्यंतचे वर्ग भरतात। इयत्ता 1 वर्गाच्या स्लॅब सीलिंगचा काही भाग बेंचच्या पुढच्या बाजूस पडला, त्यात एक विद्यार्थी किरकोळ जखमी झाला। नशीब बलवत्तर म्हणून प्लास्टर बेंचच्या पुढील बाजूस पडल्याने सुदैवाने विद्यार्थ्यांना मोठी इजा झाली नाही। दरम्यान प्रसंगावधान दाखवत शिक्षकाने विद्यार्थ्यांना तात्काळ वरांड्यात जाण्यास सांगितले। घटनास्थळी सरपंच दत्तात्रय चव्हाण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळू वासकेस, माजी सरपंच गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने दाखल झाले होते। हा प्रकार निकृष्ट बांधकामामुळे घडला आहे असा आरोप करत संबंधित ठेकेदार, शाखा अभियंता, अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी पालक वर्गाने केली आहे। जॉकेश अदाटे, जत।